नमस्कार, आज आपण बनवणार आहे सुकटीची चमचमीत भाजी। त्यासाठी लागणारं साहित्य सुकट। सुकट सर्वप्रथम भाजून स्वच्छ धुवून घ्यायची। कांदा 2, टोमॅटो 2, 2 हिरव्या मिरच्या, कांदा लसूण मसाला 2 चमचे, 1 छोटा चमचा हळद, मीठ चवीनुसार, तेल। सर्वप्रथम आपण गॅस पेटवून घेऊया। कढई ठेवायची गॅसवर। गॅस थोडा तेज करायचा। तेल टाकायचं आपल्या आवडीनुसार, कमी जास्त आपल्याला जसं पाहिजे असं। कोणाला जास्त आवडतं, कोणाला कमी जास्त पालक नाही। तेल टाकून द्यायचं। आता आपलं तेल तापलेलं आहे, आपण 1 चमचा हळद टाकूया। दोन कांदे बारीक चिरलेले, कांदा चांगला भाजून द्यायचा गोल्डन ब्राउन कलरवर। आता थोडं मीठ टाकून घ्यायचं आवडीनुसार। 2 हिरव्या मिरच्या कापलेल्या टाकून घ्यायच्या, 2 टोमॅटो बारीक चिरलेले, 1 साखर असं चांगलं मिक्स करून भाजून घ्यायचं। 1 मिनिट चांगलं, 2 मिनिट चांगलं भाजून घ्यायचं। आता आपला कांदा टोमॅटो मिरची चांगली भाजलेली आहे। आपण ह्याच्यात लाल तिखट टाकूया, कांदा लसूण मसाला 2 चमचे। कांदा लसूण मसाला नसेल तरी चालतो, लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल। आता हे चांगलं तयार झालेलं आहे भाजून। आता आपण भाजून धुवून ठेवलेली सुकट ह्याच्यामध्ये घालूया। सुकट चांगली भाजून स्वच्छ धुवून निकळत ठेवायची। हलवून घ्यायची चांगली। हे जरा चांगली मिक्स करून घेऊया। आता हे गॅस थोडा बारीक करून 2 मिनटं झाकण मारून घेऊया। दोन मिनटं झालेली आहे। आता आपली भाजी बघूया। भाजी तयार झालेली आहे। सुकट भाजली असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही तिला। आपली सुकटीची भाजी तयार आहे। आता आपली भाजी तयार आहे सुकटीची। ही गरम गरम तांदळाची किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर आपण खाऊ शकतो।